नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रकारे आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र शासनामार्फत ग्रामविकास विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या ज्या एक्झाम आहेत आता आपल्या पेंडिंग आहेत, ग्रामसेवक ओके आणि त्याच्यानंतर आहे आपली आरोग्यसेवक, या दोन एक्झाम कधीपर्यंत होतील या संदर्भात बरेचसे डाऊट तुमच्या मनात आहेत आणि त्याची काय लेटेस्ट अपडेट आहे ते आपण संपूर्ण पॉईंट्स या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत। तर व्हिडिओ जराही स्किप न करता तुम्हाला संपूर्ण बघायचा आहे आणि ज्याप्रकारे तुम्ही इथे थंबनेलमध्ये बघताय मित्रांनो, आपण सर्व पॉईंट्स कवर करणार आहोत। 4 जून नंतर परीक्षा होणार याच्याबद्दल काय अपडेट आहे ते पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी बघणार आपण बघणार आहोत आणि तुम्हाला लेटेस्ट अपडेट मी देणार आहे। याच्यातून तुम्हाला 100% खात्री पटून जाईल की तुमची एक्झाम ची डेट कधीपासून, म्हणजे एक्झाम तुमच्या होऊ शकतात ज्या पेंडिंग एक्झाम आहेत ओके। आपलं मोस्ट प्रॉबेबली ज्या एक्झाम आहेत आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक त्याच्याबद्दल मी बोलतो आहे आणि बाकीच्या पण विभागाच्या एक्झाम इथे सुरुवात होणार आहे आपल्या। तर सरळ सेवा एक्झाम रिलेटेड संपूर्ण माहिती आपण कवर करणार आहोत ओके। तर चला आता सुरुवात करूया। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, जर चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओ आला तर व्हिडिओला लाईक करा। तर चला आता आपण बघूया। हे बघा, हे महाराष्ट्र शासनाचं ग्रामविकास विभागामार्फतचं आपलं एक परिपत्रक होतं। तसं परिपत्रक जुनं जरी असलं पण एक थोडंसं रिवाईज म्हणून मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवून देतो की बघा, भरपूर पोस्ट होत्या याच्यामध्ये ग्रुप सीच्या आणि त्याच्यामधल्या सर्वच एक्झाम जवळपास झाले आहेत, फक्त आता जे 2 उरलेले आहेत आपल्या इथे मी तुम्हाला ते पण दाखवून देतो। याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आरोग्यसेवक इथे तांत्रिक सिलेबस पण दिलेला, एकदा ज्यांना ज्यांना माहिती पाहिजे त्यांनी एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या। तर हे आरोग्यसेवक ओके आणि कंत्राटी ग्रामसेवक या दोन पोस्टच्या आता आपल्या एक्झाम राहिलेल्या आहेत आणि याच्या एक्झाम कधी होतील याची काय ऑफिशियल अपडेट आहे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत। तुम्हाला फक्त एक तोंडोळक म्हणून तुमचं सिलेबस काय असेल आपण इथे तुम्ही याचं एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता, जे विद्यार्थी ज्यांना आत्तापर्यंत काही माहिती नव्हतं तर ओके। त्याच्यानंतर आता चला मी तुम्हाला डायरेक्ट घेऊन चलतो जी आपल्याकडे जी नवीन अपडेट आलेली आहे। तर आपण सर्वात आधी ग्रामसेवकच्या आधी आरोग्यसेवकबद्दल काय माहिती आहे ती पण आपण कवर करणार आहोत। तर बघा, ही एक नवीन अपडेट आहे, याच्यामध्ये ॲक्च्युली ही सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ज्या आरोग्यसेवकची पोस्ट आहे त्याच्या संदर्भात ही अपडेट आहे। तर याची जी मीटिंग होती मित्रांनो 6 तारखेला होणार होती आणि ही जी मीटिंग आहे सक्सेसफुली पार पडलेली आहे, पण याच्यामध्ये जो मुद्दा होता तो मुद्दा काय इथे शॉर्टमध्ये आपण तो पण कवर करूया। इथे 2-3 पॉईंट्स आपण घेणार आहोत आरोग्यसेवक आणि ग्रामसेवकच्या परीक्षाची जी डेट आहे त्याच्या संदर्भात आणि ज्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे जी आरोग्यसेवकची भरती झालेली होती आणि त्याच्यामध्ये काही विषय झालेला होता, जो विषय असा होता की त्यांनी जे सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स केलेला आहे त्याच्या संदर्भात त्यांचे जे प्रमाणपत्र आहेत काही काही विद्यार्थ्यांचे अवैध ठरवण्यात आलेले आहेत, तर त्याच्या संदर्भात ही मीटिंग होती आणि ही मीटिंग पार पडलेली आहे। फक्त याची जी ऑफिशियल माहिती आहे ती आत्ता सध्या तरी माझ्याकडे पूर्णपणे आलेली नाही, थोडंसं एकदम अर्धवट माहिती आलेली आहे। तर अर्धवट माहितीच्या आधारे मी ती माहिती तुम्हाला देऊ नाही शकत, पण ज्याप्रकारे एकदम ॲक्युरेट माहिती मला पण मिळेल तर या बैठकीमध्ये काय डिसिजन झालं त्याची माहिती मी तुम्हाला येणाऱ्या 1 ते 2 दिवसामध्ये देणार आहे ओके। तर ही बैठक सक्सेसफुली पार पडलेली आहे। तर हे जे ही बैठक घेण्यामागचा एकच उद्देश होता की हे जे उमेदवार आहेत आपले 477 जे आरोग्य विभागातील नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते त्यांच्या संदर्भात ही मीटिंग होती। तर ही मीटिंग पार पडलेली आहे आणि आता मित्रांनो, जे काही कॅन्डिडेट्स आहेत म्हणजे ज्यांचं भवितव्य टांगलीला लागलेलं होतं त्यांच्यासाठी एक पॉझिटिव्ह न्यूज येणार आहे आणि तुम्हाला पण इथे ज्यांचे सर्टिफिकेट रिलेटेड काही डाऊट्स होते किंवा जे संशयास्पद वाटत होते त्यांच्यावरती पण निर्णय लवकरच होणार आहे, मीटिंग ऑलरेडी पार पडलेली आहे। तर हा एक पॉईंट इथे कवर करायचा होता मला या व्हिडिओमध्ये, तर हा एक पॉईंट कवर झाला। पण आता नेक्स्ट आपण अपडेट घेणार आहोत, ज्याप्रकारे तुम्ही इथे बघताय की आरोग्यसेवक आणि ग्रामसेवकची नवीन अपडेट आपली एक्झाम डेट काय असणार आहे। तर बघा, इथे पण आता एक्झाम अपडेटबद्दल आपल्याला पेपरमध्ये पण ही माहिती आहे। तर काय आहे ती माहिती बघूया। बघा, आरोग्यसेवक किंवा जे काही ग्रामसेवकची परीक्षा कधी, तर इथे बघा तुम्ही जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील तसेच आरोग्य सेवेतील आरोग्यसेवक ग्रामसेवक पदासाठी अर्ज भरून 9 महिन्याचा कालावधी लोटलेला आहे। ऑगस्ट 2023 अर्ज भरून घेण्यात आलेले होते, मात्र मे महिना उजाडला तरी परीक्षा झाल्या नाहीत। आता आचारसंहितेनंतरच म्हणजेच 4 जूनला या परीक्षा घेतल्या जाणार असल्याचे म्हटले जात आहे,
परंतु त्याबाबतची कोणतीही स्पष्टता देण्यात आली नाही, त्यामुळे राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांचे डोळे या परीक्षेच्या तारखाकडे लागून राहिलेले आहेत. तर बघा, इथे पण मित्रांनो तीच तारीख देण्यात आलेली आहे. पेपरची ही न्यूज आहे, जस्ट आजचीच न्यूज आहे. तर याच्यामध्ये पण बघा, जरीही ऑफिशियली अजून डिपार्टमेंटकडून काही पण आलेलं नाही, तरी चार जून नंतरच परीक्षा होणार आहे. ही जी माहिती आहे मित्रांनो, 100% खरी आहे. ओके, तर आता कारण आपल्याला माहिती आहे, राज्यामध्ये आपल्याला निवडणुकीचा सध्या इकडे तिकडे निवडणुकीची प्रोसेस सुरू आहे. 20 मेला संपूर्ण आपल्या महाराष्ट्रातील निवडणुका संपणार आहेत, आणि त्याच्यानंतर आपली यंत्रणा जी कामी लागेल. तर 4 जूनला आपला लोकसभेचा काय आपली निकाल येणार आहे. ओके, 4 जूनला, आणि त्याच्यानंतरच तुम्हाला इथे एक्झाम डेट बघायला मिळेल. तरी जरी ऑफिशियली काही आलेलं नसेल, मी म्हणूनच तुम्हाला थंबनेलमध्ये पण इथे दिलेलं होतं की ऑफिशियली नोटिफिकेशन आहे का. तर ऑफिशियली जरी आलेलं नाही, पण येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला ऑफिशियली पण इथे बघायला मिळेल. तर 4 जूननंतर तुमची एक्झाम कधी पण होऊ शकते. तर आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक, त्याच्यानंतर जे काही पेंडिंग एक्झाम आहेत, जसं GMC ची एक्झाम झाली. ओके, GMC नागपूर, GMC धुळे, त्याच्यानंतर आदिवासी विभाग, ओके, याच्या पण एक्झाम आहेत. तर सर्वांनी रेडी राहायचं. 4 जूननंतर तुम्हाला इथे खूप मोठी अपडेट इथे बघायला मिळेल. तशी अपडेट आपल्याला मेच्या काही ना काही अपडेट एक मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये येणार आहे, कारण 20 मेला आपली आचारसंहिता संपत आहे. आणि 20 ते 27 च्या दरम्यान तुम्हाला काही ना काही स्पर्धा परीक्षा रिलेटेड एक अपडेट येईल. आणि ती अपडेट आल्यानंतर तुम्हाला जी आहे जूनमध्ये तुम्हाला तुमचा इथे टाईम टेबल येऊन जाईल. ओके, 4 जून हीच डेट तुम्ही पण मार्क करून ठेवा, आणि त्याप्रकारे तुम्हाला काय करायचं, अभ्यासात आपलं सातत्य ठेवायचं आहे. तर या एकाच व्हिडिओमध्ये आपल्याला 2 ते 3 पॉईंट कवर करायचे होते, ते मोस्टली आपण कवर केले. तर एकदा पण परत इथे ही न्यूज वाचून घेऊ. तर बघा, मंजूर झालेल्या पदांकरिता भरतीची जाहिरात रखडणे आणि पार पडलेल्या परीक्षेचे 3 महिने निकाल रखडण्यामागे आचारसंहितेचे कारण पुढे केले जात आहे. वास्तविक आचारसंहितेचे नाही तर प्रशासकीय उदासीनतामुळे होत असल्याचे स्पष्ट होत आहे. ऑब्व्हियसली प्रशासनाची पण उदासीनता आहे, कारण प्रशासन जे आहे आता सध्या निवडणुकीच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे इथे तुम्हाला आता 4 जूननंतरच ही आपली एक्झाम डेट येणार आहे, ही पण एक सत्य आहे. तर त्याच्यानंतर काही बाकीच्या पण एक्झाम आहेत, इथे तुम्ही बघू शकता. सरट सेवेमध्ये बघा, सरट सेवेतून घेण्यात आलेल्या जलसंपदा विभाग, अन्न पुरवठा, विविध महानगरपालिकेच्या परीक्षेचे निकाल, तसेच काही परीक्षेचे निकाल प्रलंबित ठेवण्यात आलेले आहे. याच्यामध्ये ZP चे पण काही निकाल बाकी आहेत, कनिष्ठ सहाय्यक पदाचे निकाल बाकी आहेत, त्यांचा अजून निकाल आलेला नाही. त्याच्यानंतर आपल्याला WRD, अन्न पुरवठा विभाग आणि महानगरपालिकेचे काही निकाल आहेत, ते संपूर्ण आता जी काही अपडेट आहे तुम्हाला संपूर्ण रिझल्ट्स आणि येणारे रिझल्ट्स, ओके, आणि येणाऱ्या एक्झाम, ही संपूर्ण तुमची जी काही आहे, जी काही डेट आहे, ते तुम्हाला 4 जूननंतरच इथे क्लिअर होणार आहे, किंवा 4 जूननंतर तुम्हाला इथे तुमचा टाईम टेबल मिळून जाईल. आणि ही जरी बातमी पेपरला असली तरी हीच ऑफिशियल तुम्ही समजा, सध्या ऑफिशियली कुठेच काही नोटीस आलेला नाही, पण 100% 4 जूननंतरच परीक्षा घेतल्या जाणार आहेत, ही एक सत्यता आहे. ओके, तर इथे आणखी दुसरी न्यूज बघा, आचारसंहितेत नियुक्त्या देता येत नाही. तर बघा, इथे काय म्हटलं आहे, निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना एकतर नव्याने पद भरतीची मंजुरी देता येत नाही, मात्र आचारसंहितेपूर्वी मंजूर असलेली पदे असलेल्या पदांची भरतीसाठी परीक्षा घेता येते, निकाल लावता येतात. फक्त अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र ही आचारसंहितेनंतर दिली जातात. हे पण सत्य आहे, पण बघा मित्रांनो, आधीच आपलं कसं आहे, मॅनपॉवर आपल्या सरकारकडे कमी आहेत. बरेच दिवस झाले, वर्ष झाले, कुठलीही भरती प्रॉपर झालेली नाही. त्याच्यामुळे हा जरी पॉईंट असला तरी जोपर्यंत आचारसंहिता संपत नाही आणि संपूर्ण इथे रिझल्ट येत नाही लोकसभा निवडणुकीचा, तोपर्यंत इथे तुम्हाला कोणतीच हालचाल होणार नाही. आणि 4 जूननंतर हीच तुम्ही आता तारीख मानून चला. ही जरी ऑफिशियली आलेली नाही तरी याला तुम्ही ऑफिशियलीच कन्सिडर करा, कारण हीच ऑफिशियल डेट असणार आहे तुम्हाला. ओके, तर हीच माहिती होती मित्रांनो. व्हिडिओमध्ये बरेचसे पॉईंट्स आपण कवर केले. ZP आणि सार्वजनिक आरोग्य विभागाची पण काही माहिती होती, WRD रिलेटेड पण माहिती आपण कवर केली. तर याच्यामध्ये तुम्हाला जर तुमची कोणती एक्झाम बाकी आहे मित्रांनो, तुम्ही कोणत्या परीक्षेची तयारी करतात, तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करायचं आहे. प्रत्येक कमेंटचं आपण उत्तर देत असतो. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.